Do you feel the pulse? नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय डांगरे आपलं स्वागत करत आहे यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत रॉयल एनफील्डचं ब्रेक सेटिंग, किंवा मागचं जे ब्रेक आहे, रिअर ब्रेक सेटिंग आणि रिअर ब्रेक पॅडल सेटिंग, ह्या दोन गोष्टी आपण आज प्रामुख्याने बघणार आहोत की ते सेट कसं करायचं आहे. बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की गाड्या आपल्याकडे येतात किंवा सर्व्हिसिंगला तुमच्याकडे जेव्हा येतात, किंवा तुम्ही स्वतः जेव्हा राईडवर असता त्यावेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम ब्रेक्समध्ये आलेला असतो. तुम्हाला ब्रेक स्पंजी लागतो, किंवा ब्रेक व्यवस्थित लागत नाही, किंवा ब्रेकची जी लेवल्स आहेत, ब्रेक पॅडलची जी लेवल आहे ती व्यवस्थित नसते, किंवा ब्रेकमधनं आवाज येतो, किंवा तुम्ही जेव्हा ब्रेक सोडता तेव्हा तुमच्या सायलेन्सरला ब्रेक टच होतो, ब्रेक पॅडल टच होतो तेव्हा तो आवाज येत असतो टन टन. सो त्या गोष्टीवरती रेमेडी, म्हणजे त्या गोष्टीला तुम्ही रिपेअर कसं करायचं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. गाडीचं सायलेन्सर मी मुद्दाहून काढून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण दाखवता येतात व्यवस्थित मला व्हिडिओमध्ये. सो तुम्ही बघणार आहात की आपण ब्रेक पॅडल एक्झॅक्टली सेटिंग करायचं आहे कसं. तर चॅसीवरती तुम्ही बघाल आता, तर जेव्हा आपण ब्रेक दाबतोय त्यावेळेला तो टन 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 आवाज तुम्ही आता जस्ट ऐकला, हा जो स्पॉट आहे एक्झॅक्टली एरो तुम्ही बघत असाल तर तिथं तो खालती टच होत आहे. तर ते जे आवाज आहे ते आपल्याला काढायचं आहे बेसिकली. तर त्याचे काही सेटिंग्ज आहेत, तर तो सेटिंग एक्झॅक्टली चॅसीवरती कुठे आहे. तर चॅसीवरती, चॅसीची जी सेटिंग आहे, चॅसीवरती जी सेटिंग आहे ती स्विंगआर्मच्या बरोबर साईडला दिलेली. ब्रेक पेडलचे जे लेवल आहे ते बरोबर फुटरेस्टच्या लेवलला असलं पाहिजे, ना फुटरेस्टच्या वरती किंवा फुटरेस्टच्या खालती नको आहे. जास्त वरती किंवा जास्त खालती असेल तर तुमचा अँकल, म्हणजे आपला जो पाय आहे, तो दुखण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे फिजिकल प्रॉब्लेम येण्याच्या आधी तर व्यवस्थित लेवल असणं फार जरुरी आहे. सो ते लेवल जर झाली तर खालतून जे टेकणं आहे, जे पेडल जे टेकत आहे सायलेन्सरला, ते टेकणार नाही. तर आपण आता त्याची सेटिंग करणार. छोटासा फक्त चेंज आहे पण त्याच्यामुळे बराच इफेक्ट पडतो. यासाठी फक्त दोनच टूल्स तुम्हाला लागणार आहेत बेसिकली. एक 13 mm ओपन एंड स्पॅनर आणि एक 6 mm ॲलन की. सो पहिले मी ब्रेक लूज करणार आहे. लूज केल्यानंतर दोन टूल्स जे आहेत ते मी वापरणार आहे. एक नट जो आहे तो लूज करायचा, म्हणजे तो चकनट असतो. चकनट लूज केल्यानंतर तुम्हाला बोल्ट जो आहे तो सेटिंगसाठी तुम्हाला फ्री होतो. ब्रेक पेडलला खालतून रबर एक पॅड लावलेला आहे, ज्याच्यामुळे जो बोल्ट आहे तो आवाज करत नाही बरोबर, तो रेस्ट त्याच्यावर होतो. तुम्ही बघाल आता खालतून दिसेल व्यवस्थित. हा जो ब्रेक जो बोल्ट आहे बेसिकली ॲलन बोल्ट आहे, आणि खालती तुम्ही रबर बघत असाल ब्रेक पेडलमध्ये, तो बरोबर इथे टच होत आहे. तर जो ब्रेक, हा जो बोल्ट आहे, हा 8 mm आहे, किंवा आपण ऑटोमोबाईलच्या शब्दात 13 बोल्ट आहे, पण तो ॲलन आहे त्यामुळं 6 चावी किंवा ॲलन की जी आहे ती बसते. तर ब्रेक पेडल हे शिल्डवरती तुम्ही बघत असाल आता टच होते, आणि हेडरला पण, म्हणजे सायलेन्सरच्या बँड पाईपला पण टच होत आहे. तर ते आपल्याला ॲक्च्युली रिपेअर करायचं, त्याचं सेटिंग करायचं आहे जेणेकरून तो आवाज होणार नाही, आणि परत फुटरेस्टच्या, म्हणजे फ्रंट फुटरेस्टच्या लेवलला पण त्याचं लेवल आणायची आहे, ज्याच्याकडून जेणेकरून तुम्हाला ब्रेक करताना त्रास होणार नाही. बेसिकली ब्रेकिंगमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त लायनर किंवा ब्रेक शूज रिलेटेड किंवा ब्रेक ड्रम रिलेटेड असतात, असं काही नाही आहे. ॲलन की आणि 13 ओपन एंड स्पॅनर लूज करून घ्यायचा आहे नट, आणि तुम्ही आता बघा लेवल त्याची चेंज होणार. 13 बोल्ट जो आहे किंवा ॲलन की ॲलन बोल्ट जो आहे तो तुम्हाला सेट करायचा आहे आणि लेवल चेंज करून घ्यायची आहे. जसं मी म्हटलं की जे ब्रेक फेलियर्स आहेत ते जरुरी नाही आहे की फक्त लायनरमध्येच प्रॉब्लेम असतील किंवा ड्रममध्येच प्रॉब्लेम असेल, तर तुमच्या ब्रेक पेडलच्या लेवलमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुमचा ब्रेक हा कमी लागणार आहे. सो लूज करून घ्यायचं आहे आत्ता. लेवल चेक करायची, खालती जाते पेडल का वरती जाते, फुटरेस्टच्या लेवलच्या हिशोबाने तुम्हाला ते पेडल जे आहे ते सेट करून घ्यायचे. आता आवाज येणं बंद झालेलं आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता गॅप भरपूर त्याच्यामुळे डेव्हलप झालेली आहे, आणि लेवलही व्यवस्थित आलेली आहे, ना खालती आहे ना वरती आहे. चकनट जो आहे तो टाईट करून टाकायचा आहे परत एकदा, म्हणजे व्हायब्रेशनमुळे तो बोल्ट लूज होणार नाही. त्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचं की ब्रेक पेडल कुठं टच होते का नाही होते.
जर टच होत नसेल तर तुम्ही मागं ब्रेक टाईट करू शकता. ब्रेक टाईट करताना पण लक्ष ठेवायचं आहे की तुम्ही जास्त टाईट नाही करायचं, प्रीलोडिंग असलं पाहिजे. 13 रिंगा चटणी तुम्ही जो ॲडजस्टर आहे सेटिंग करण्यासाठी, म्हणजे ब्रेक टाईट करण्यासाठी जो ॲडजस्टर मागून दिलेला आहे, तो नट तुम्ही टाईट करायचा आहे किंवा ओपन एंड स्पॅनरने किंवा रिंग स्पॅनरने तुम्ही टाईट करू शकता. माझ्याकडे जो ॲवेलेबल आहे त्या स्पॅनरने मी काम करत आहे. आता ब्रेक पेडल सेट झाल्यानंतर ब्रेक जो शूज आहे किंवा मागचा जो ब्रेक आहे तो सेट करण्यासाठी तुम्ही टाईट करायचा आहे तो नट, आणि ब्रेक पेडल दाबून पण बघायचं आहे की प्रीलोडिंग किती आहे. जास्त टाईट करायचं नाही आहे कारण जर तुम्ही गाडीवर बसले तर लोड आल्यामुळे ब्रेक ऑटोमॅटिकली ओढला जातो, त्याच्यामुळे प्रीलोडिंग जे असतं ते इसेन्शियल आहे. त्यामध्ये तुम्हाला समजेलच की ब्रेक किती टाईट असला पाहिजे. जास्त ब्रेक टाईट असेल तर ब्रेक लागत नाही, त्यामुळे रेंज जी आहे ती साधारण मिड रेंज असावी. लेवल चेक करायची आहे, ब्रेक पेडल दाबून चेक करायचं आहे की तुमचं ब्रेक व्यवस्थित आहे की नाही आहे. सो अशा तऱ्हेने आज आपण ब्रेक टाईट कसा करायचा ते बघितलेले, आणि ब्रेक पेडलचे जे सेटिंग्ज आहेत ते कसे करायचे आहेत ते तुम्ही बघितले आहेत. साधारण जुन्या बुलेट्समध्ये हे सगळे सेटिंग्स ऑलमोस्ट सेम आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.